तर शेतकरी बांधवांनो तर मी आज आलेलो आहे धुळा धुळे जिल्हा शिरपूर तालुक्यामध्ये राजपूत साहेबांकडे तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आजपर्यंत सांगत आलेलो आहे की मार्गदर्शनाखाली हे लावा बरोबर माझ्याकडून असा का को, नाही असो तो काही विषय नाही आपला पण आज नाही म्हटलं तर आता ह्याचे जे यांचे जे काही पन्नास टक्के झाडं असे आहे पन्नास टक्के झाडंही असे बरोबर तर दुसरा विषय जो आहे आता हे पिवळेच आहेत याचं काय कारण आहे बरोबर तर हे जे आहे आता भरपूर शेतकरी मला म्हणताय की तुम्ही फोनवर सांगा आता फोनवर सांगायचं काम आहेत ते सांगा तुम्ही फोनवर नाही प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्यक्ष शेतातच राहूनच ते मार्गदर्शन होईल बरोबर आहे की नाही बिलकुल तर शेतकरी बांधवांना मग बघा मी शेतकऱ्यांना सांगतो का कसं हे जे आहे हे प्रॅक्टिकली काम आहे बरोबर आता नाही म्हटलं तर आता हे डेव्हलपमेंट त्या हिशोबाचं नाही आहे झालेला आहे दुसरा विषय असा आहे का ह्यांनी काय केलं का बाबा गवत फाळलं म्हणून ते आपलं गवत शिप राऊंडअप राऊंडअप ऑफ वगैरे मारून टाकलं तूरच उपटून टाकली म्हणजे हे काय आहे हे मार्गदर्शन नसल्यामुळे आपल्या शेत शेतकऱ्याचं नुकसान झालं तर माझं एवढं म्हणणं आहे शेतकऱ्यांना की तुम्ही काय करा की मार्गदर्शनाखाली लावा आहे भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं भरपूर माझ्याकडून माहिती घेतात दुसरीकडून लावतात मी त्या गोष्टीलाही मान्य मान्य देतो की ठीक आहे चाला तुमची इच्छा आहे ना तसं करा पण माझं असं म्हणणं आहे की मग शेवटी विषय जर माझ्याजवळच येत असेल तर मग तुमचा अर्थ काय बघ इकडून तिकडून लावून तर तुम्ही काय करा की मार्गदर्शनाखाली नावाय तुम्ही झाडं घेता ना सांगत आलं मला मार्गदर्शन करा मला बरोबर आहे की नाही आता मला नाही म्हटलं तर दोनशे अडीचशे किलोमीटरहून एवढं दूरून मी आलो बरोबर का आलो की शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे म्हणून बरोबर तर आज आपण राजपूत साहेबाकडून आता काही गोष्टी जाणून घेऊ का बाबा त्यांना किती गोष्टी माहीत पडल्या काय पडल्या ठीक आहे तर इथं आल्यावर फायदा झाला की नाही तुमचा शंभर टक्के फायदा झाला असा शंभर टक्के तर बघा मित्रांनो कसं आहे की यांना प्रॅक्टिकली ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या मी सांगितल्या यांना बरोबर आणि ह्या गोष्टी कशा अनुभवातून घडत जातात अनुभवातून माणूस शिकते तर ह्यांना मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांना कटिंग अशी प्रॉपर करून दाखवली की त्यांनी म्हटलं की नाही ठीक आहे बा योग्य आहे बरोबर आणि कटिंग प्रॉपर असली प्रॉपर जर सर्व गोष्टी झाल्या तर हे झाडाचं डेव्हलपमेंट होईल नाही तर हे होत नाही कारण की कसं आहे माहीत आहे काय प्रॉपर वे जर असला तर प्रॉपर मार्ग जर असला तर प्रॉपर ठिकाणीच माणूस पोचते एवढं सांगतो आणि शेवटी आणखी एकदा सांगतो की मार्गदर्शनाखाली लावा एवढं सांगतो धन्यवाद